त्यावेळेस सुधाकरराव नाईक साहेब पुसदला जिल्हा करू शकले असते, परंतु वाशिमला शब्द दिल्यामुळे त्यांनी वाशिमच्या लोकांना न्याय दिला. दुसऱ्या व्यक्तीचा उल्लेख म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब, ते मुख्यमंत्री असताना बारामतीलाही जिल्हा करू शकले असते, परंतु त्यांनी पुण्याला न्याय दिला. आमची विनंती सभापती महोदय आपल्या मार्फत माननीय मंत्री महोदयांना आहे की पुसदच्या बाबतीमध्ये आता वजात मिर्झा साहेबांनी सांगितलं की एक आदरणीय मनोहर नाईक साहेबांनी यासाठी प्रयत्न केलेत, शरद मैन जे बँकेचे अध्यक्ष आहेत तिथं त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती झाली होती साहेब पुसद जिल्ह्यासाठी सर्व पक्षी, त्याच्यामध्ये पक्षाचा विषय नाही, परंतु पुसद भौगोलिक दृष्ट्या सुमारे 150 किलोमीटर उमरखेडच्या शेवटच्या क्षेत्रापासून आम्हाला जिल्ह्याचं हेडक्वार्टर येतं आणि वणी दुसरीकडून चंद्रपूरला लगत आहे, तिथून 150 किलोमीटरचा जवळपास हेडक्वार्टर येते मंत्री महोदय. म्हणून आमची विनंती आहे की एकदा जर पुसदला जिल्ह्याचा तिथे एडी जे आहेत न्यायालय जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने सर्व पुसदच्या क्षेत्रामधले सर्व केसेस तिथे येतात एडीजेच्या अंडरमध्ये, आणि दुसरं तिथं असं आहे की सर्व जे ऑफिसेस आहे गव्हर्नमेंटचे जे काही कार्यालय आहेत त्याच्यामध्ये रुरल हॉस्पिटल आहे आणि म्हणून अधिकचा खर्च शासनाला त्या ठिकाणी येण्याची शक्यता थोडी कमी आहे, खर्च तर येणार आहे जिल्हा निर्मितीसाठी. आणि म्हणून माननीय महसूल मंत्री थोरात साहेबांना अशी आमची विनंती आहे की साहेब आपण असताना हा जर जिल्हा झाला तर आम्ही सर्व पुसदची जनता आपलं उपकृत होऊ की आपण एक चांगला आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आणि हो आम्ही त्याच्यासाठी बोलू शकतो आणि तसं घेऊन येत. आणि मी सभापती महोदय आपल्या मार्फत सर्व सभागृहाच्या आदरणीय सदस्यांना आणि शासनाला विशेषतः आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सुद्धा विनंती करतो की आपण या ठिकाणी लातूर जिल्ह्याची देखील निर्मिती त्या काळात झाली आहे, म्हणून अमित देशमुख साहेबांनाही विनंती करतो की आपण पुसदला पाठिंबा निश्चित दिलं पाहिजे. आणि माननीय थोरात साहेबांना माझा प्रश्न आहे की आपण हा विषय मंत्रिमंडळासमोर नेऊन पुसद जिल्ह्याच्या निर्मितीसाठी निर्णय घेणार का आणि किती दिवसामध्ये ह्याचा पाठपुरावा होईल? सभापती महोदया, हे खरे की पुसदची मागणी जुनी आहे, तशी अन्य जिल्ह्यांची सुद्धा काही जिल्हे आहेत की ज्यांची मागणी आहे. सभापती महोदया, यापूर्वी